जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिवहन अध्यक्ष हरिभाऊ माळी यांनी शुक्रवारी देवगड एसटी आगारात भेट दिली. जुन्या गाड्यांची नव्याने बांधणी केली जाते, मात्र नव्याने केलेली बांधणी म्हणजे एक प्रकारे शासनाची लूट आहे. 40% गाड्यांमधील 30% गाड्या या नादुरुस्त असून एसटी महामंडळ चालक वाहक यांसह प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. 30% गाड्या एकदम वाईट परिस्थितीमध्ये आहेत, एकदम वाईट परिस्थिती, कधीही अपघात होऊ शकते, चालू शकत नाही. 40% गाड्या जेमतेम आहेत आणि 30% गाड्या त्यातल्या त्यात चांगल्या आहेत. म्हणजे आमच्या एस टीच्या ड्रायव्हर कंडक्टर आणि प्रवाशांबरोबर एस टी महामंडळ जीवनाशी खेळत आहे. अशा वेळेला आपण पाहिलं असेल, जिथे जिथे प्राईम लोकेशनच्या प्रॉपर्टी आहेत त्या ह्या सन्माननीय मंत्रीसाहेब दिवाकर रावतेंनी विकायला सुरुवात केलेली आहे. आज स्वच्छ सफाई कामगार इकडे एस टीच्या असताना देखील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांच्याच लोकांना कंत्राटं दिलेली आहेत आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये खाजगीकरण करायचं, कंत्राटी पद्धत आणायच्या आणि आमच्या एस टी कामगारांना मारायचं. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि एस टीचं खाजगीकरण होऊन देणार नाही, सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे. आणि म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या कामगारांना जागे करण्याकरता आलेलो. कामगारांच्या जात धर्म आम्ही बघत नाही, पोटाला जात धर्म नसते. सर्व ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे. आज जर ह्या लोकांनी ठरवलं एक 125 कोटी रुपये आपण टोल भरतो, तो हे सरकार मान्य करू माफ करू शकलं असतं. पेट्रोल डिझेलमध्ये केलं असतं. टायर आहेत, 12-11 हजार रुपयाला टायर आहे. डायरेक्ट कंपनीवर घेतो तर नक्कीच 1000 रुपये एका टायरमध्ये कमी पडतील. म्हणजे जिथे जिथे बचत करता येते ती करायचं आहे, पण यांना करायचं नाही. सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धत वापरून जे आमचे 1,10,000 कामगार आहेत त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न इथं चालू आहे. ज्या प्राईम लोकेशनच्या प्रॉपर्टी आहेत त्या विकायला सुरुवात या लोकांनी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला विरोध करण्याकरता महाराष्ट्र निर्माण सेना कटिबद्ध आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं, जो प्रवासी प्रवास करतो त्या तिकिटामध्ये इन्शुरन्सच्या नावाखाली 1 रुपया घेतला जातो, परंतु अपघात झाल्यानंतर त्या कामगाराला मिळत नाही. कामगार मेला तर त्याला पहिल्या दिवशी 5,000 रुपये दिले जातात, परंतु जे 10 लाख रुपये द्यायला पाहिजे दिले जात नाही. काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही पाहिलं की रिटायर झालेल्या कामगारांचा अजून प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युटी देखील मिळालेली नाही आहे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, शिवशाहीची नावाने गाड्या काढायच्या, परंतु यांची शिवशाही नाही, यांची बेबंदशाही आहे आणि ती आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि या सर्वस्वाला जबाबदार सन्माननीय मंत्रीसाहेब दिवाकर रावते. दिवाकर रावतेमध्ये म्हणाले की एस टी कामगारांचा पगार एवढा वाढलेला आहे का ते वेडे झालेले. ते वेडे झालेले कामगार 2019 साली रावते साहेबांना वेडे कोण झाले आणि शाणे कोण झाले दाखवून देणार. कृपया कामगारांच्या जीवनाशी कोणीही खेळू नये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खाजगीकरण आणि कामगारांच्या जीवनाशी कोणालाही खेळून देणार नाही. त्यासाठी खळखटक करण्याची